महाविकास आघाडीच्या मतात पाटा कसा बाजूला काढता येईल असा प्रयत्न चालू आहे. लाडकी बहीण म्हणजे गरिबांसाठी केलेला प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही पाहतो की जरी ती योजना मताच्या पेटीसाठी करत असली तरी तो पैसा गरिबासाठी चालला, पण कलेक्टरवर एका महिन्यासाठी 7.5 लाख रुपये खर्च होतो आणि आमदारावर 3.5 लाख रुपये खर्च होतो, हे कदाचित संशोधनाचा विषय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या चर्चा पुढे सरकताना बघायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात दावे प्रतिदावे केले जात आहेत, यातच महायुती आणि मवियाला पर्याय म्हणून आता तिसरी आघाडी तयार केली जाते. या तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतलाय आणि प्रयत्न सुरू केले. या संदर्भातली एक बैठकही घेण्यात आली आहे. याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतं फुटतील अशांना जनता थारा देणार नाही अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे. त्याला बच्चू कडूंनी तुमच्यात तर दमच राहिलेलं नाही असं सणसणीत उत्तर दिलंय. जयंत पाटील आणि बच्चू कडू यांच्यात आरोपांची नेमकी काय देवाणघेवाण झाली ऐकूया. नाही, महाविकास आघाडीकडून मतं बाजूला नेण्याचे अनेकांचे प्रयत्न चालू आहेत. महाविकास आघाडीच्या मतात पाटा कसा बाजूला काढता येईल असा प्रयत्न चालू आहे आणि माझी तिसऱ्या आघाडीतल्या सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार विचारांचं सरकार आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेचा निर्धार पक्का आहे की महायुतीचं सरकार बाहेर काढायचं सत्तेतून आणि त्यामुळं पक्ष मतं फुटतील किंवा मतांचं डायव्हर्शन होईल अशा कोणत्याही गोष्टीला महाराष्ट्रातली जनता थारा देत नाही हे मागच्या लोकसभेला आपण पाहिलेलं आहे. लाडकी बहीण म्हणजे गरिबांसाठी केलेला प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही पाहतो की जरी ती योजना मताच्या पेटीसाठी करत असली तरी तो पैसा गरिबासाठी चालला, पण कलेक्टरवर एका महिन्यासाठी 7.5 लाख रुपये खर्च होते आणि आमदारावर 3.5 लाख रुपये खर्च होते, हे कदाचित संशोधनाचा विषय आहे. आज तुमच्या वर्धेमध्ये मेळावा आहे, त्या ठिकाणी काही तुमचे उमेदवार निश्चित होणार आहेत का? नाही, आत्ता आम्ही त्या मला वाटते आमची आता 3 ते 4 वाजता सभा आहे कारंजाला, तिथं एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय घेऊन आपण ते करू. दौरा सुरू आहे, मनसे विदर्भात पाय रोऊ पाहते, काय सांगणार तुम्ही तुमची तिसरी आघाडी? मला वाटते पक्ष असेच वाढले पाहिजे, दुकानदारी वाढली म्हणजे उधारी घ्यायले बरं राहतं. गावात पहिले एकच दुकानदार होतं आणि त्याची मक्तेदारी होती, आता 10 दुकानं झाले म्हणजे सगळ्याले उधारी ते भेटते, चांगला आहे माल भेटते, जो दर्जेदार देईन आणि जो स्वस्त देईन आणि जो उधारीत देईन उसका दुकान चलने वाला. लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला होता महायुतीला, राज ठाकरेंनी आता स्वतंत्र लढू शकतात, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी कशा पद्धतीनं राजकारण करायचं असून त्यांचे तजुर्बे काही वेगळे असणार.